सबस्क्राइब करा, लाइक करा, शेअर करा फक्त मुक्तागिरी न्यूज. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अहमदनगर जिल्ह्यातील समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर गणेश शेळके यांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत मान तालुक्यातील सर्व सरकारी डॉक्टरांनी आज काम बंद आंदोलन केले. पाहूयात सविस्तर बातमी. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजे आरोग्य उपकेंद्रात नियमित लसीकरण सुरू असताना समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर गणेश शेळके यांनी 6 जून 2021 रोजी दुपारी 1 वाजता उपकेंद्राच्या ठिकाणी गळफास लावून आत्महत्या केली. ही आत्महत्या वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून केली असल्याची चिठ्ठी त्यांच्याजवळ सापडली होती. डॉक्टर गणेश शेळके यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांच्या आत्महत्येस कारणीभूत व्यक्तीच्या नावांचा उल्लेख केलेला आहे. त्यामध्ये तालुका वैद्यकीय अधिकारी पाथर्डी येथील भगवान दराडे व प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी जबाबदार आहेत असा उल्लेख केला आहे. सदर डॉक्टरांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नाहक जाचामुळे डॉक्टर गणेश शेळके यांनी आत्महत्या केली. या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करत मान तालुक्यातील सर्व सरकारी डॉक्टरांनी पोलीस ठाण्यात निवेदन देऊन 1 दिवसीय काम बंद आंदोलन केले आहे. प्रवीण राजे, मुक्तागिरी न्यूज, दहिवडी. मी डॉक्टर विजय लोखंडे, समुदाय आरोग्य अधिकारी मान तालुका, येथे कार्यरत असून जिल्हा राज्य अध्यक्ष समुदाय आरोग्य अधिकारी. तरी दिनांक 6 जुलै या रोजी अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यामधील करंजे उपकेंद्रामध्ये आमचे सहकारी मित्र डॉक्टर गणेश शेळके यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून उपकेंद्रामध्येच आत्महत्या केली व तेथे त्यांनी स्वतः ज्या वरिष्ठांनी त्यांना त्रास दिला होता, ज्या वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी कंटाळले होते, त्यांचे त्यांनी सुसाईड नोटमध्ये नोंद करून तशी सुसाईड नोट त्यांनी ठेवून आत्महत्या केली. आणि त्यानंतरनं आम्ही सर्व समुदाय आरोग्य अधिकारी पूर्ण महाराष्ट्रभर, पूर्ण जिल्हा आणि सातारा जिल्हा आज कामबंद आंदोलन करत आहोत की जोपर्यंत त्या वरिष्ठ ज्यांच्या जाचाला कंटाळून त्या आमच्या सहकारी मित्रांनी आत्महत्या केली त्यांच्यावर लवकरात लवकर गुन्हा नोंद होऊन, तपासणी लवकर करून त्यांच्यावर गुन्हा नोंद होऊन त्यांना शिक्षा व्हावी. जर लवकरात लवकर हे झालं नाही, 1-3 दिवसाचा आम्ही अल्टिमेटम सरकारला, शासनाला, प्रशासनाला दिलेला आहे. जर लवकरात लवकर गुन्हा नोंद होऊन त्या अपराध्यास त्या जर अटक झाली नाही, त्यांच्यावर गुन्हा नोंद होऊन अटक केली नाही, तर आम्ही पुढील 4 दिवसानंतरनं पूर्ण महाराष्ट्रभर कामबंद आंदोलन जोपर्यंत त्यांच्यावर गुन्हा नोंद होत नाही तोपर्यंत करण्याचे आमच्या सर्व संघटना आणि सर्व समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत मी आपल्याला निवेदन देऊन आणि पूर्ण कलेक्टर साहेबांना पण सांगितलेलं आहे. आणि आज आम्ही पूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये कामबंद आंदोलन केलेले आहे आणि तशी पर्याय व्यवस्था आमच्या तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे. कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी, जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य. 27 वर्ष शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय. शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास.